जुन्नर तालुक्यातील आणखी एक आश्चर्य म्हणजे हा नैसर्गिक पूल, नाही घडविला नाही बसविला असा डोंगर कपारात पाण्याच्या माऱ्याने हा पूल तयार झाला. आता उन्हाळ्यामुळे पाणी नसलं तर हे वाघ बीळ एकदम सुंदर दिसतंय. पाणी आटलेला परिसर, या परिसरात आज आम्ही मुद्दाम भेट देण्यासाठी आलो आहोत. याला विवर सुद्धा म्हणतात. हो, याला विवर म्हणतात, बीळ म्हणतात, कोणी नैसर्गिक पूल म्हणतं. नैसर्गिक पूल मळागंगा मातेचं हे एक रमणीय ठिकाण आहे. या ठिकाणी या मळागंगा मातेच्या विवर आणि मळागंगा मातेचं मंदिर आणि वरती आपण गणपतीचं दर्शन करून खाली आलो. अजूनही इथं काहीतरी देवस्थान आहे, सुंदर कडा आहे, नैसर्गिक आहे आणि गावाच्या जवळ दूर असून सुद्धा आपण एक वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची ठिकाणी आहेत असं आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. चष्मा आणला होता का? नव्हता. मी नव्हता आणला. ठीक आहे. सुंदर विवराकडे आता आम्ही निघालो आहोत. मी तर घंटा मला पण वाजवायचं. मग अशी इच्छा झाली काल दगडाच्या घंटा आणि आज आज वेगळ्या खरोखरच्या घंटेचा आवाज येतोय. चला वर यायचं ना. आपण म्हणतो ना मेन ठाणं किंवा मेन पाऊत का म्हणतो ते जुनं ठाणं. इकडचं काय याचा इतिहास माहित नाही आपल्याला. इकडे सुद्धा एक काहीतरी मळागंगाचं ठाणं आहे ते. म्हणजे या ठिकाणी देवीचं वास्तव्य चांगलं स्पॉट आहे. एकदम दोन डोंगर हंडे. चला तुम्ही विवरात जाणार आहे. हा का? तुम्ही इथून चढा, मी इथून चढणार. हो, तुम्ही कुठून येतो ना? आता आपल्याला ह्या विवर पाहायचे, त्या विवरातून त्याच्या खालून जाण्याचा आनंद घ्यायचा आहे ना. चला कुछ करा. अरे एक शूटिंग घ्या तुम्ही, मग घ्या घ्या ना. तिकडून तिकडून बाळासाहेब इकून 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 दिसते का? हो हो, चालता चालता. हो हो, सदुसष्ट वर्षाचे तरुण ट्रेकिंग करतायत. हो हो, एकदम छान. आम्ही आता ह्या विवराच्या कंप्लीट मध्यान ठिकाणी उभा आहोत. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. ऐतिहासिक, पौराणिक, हजारो वर्षापासून हे कसं कोरलेलं आहे, कसं झालेलं आहे, याचा इतिहास कपोकल्पित काय असेल तो असेल पण आपल्याला पूर्ण माहीत नाही. दादा तुम्हाला हातू काय नाही जनरल सुद्धा असू शकतो. आणि आपण हे सुंदर अशा ठिकाणी पक्षी उठला